पुढच्या लढाईमध्ये याच म्हाताऱ्याचा मी अक्का साहेबांच्या विरोधात माझा सोल्जर म्हणून वापर करणार आहे. मामाजी, मामाजी, हे सगळं काय चाललंय? माझ्यामुळे घरातली लोक आपसात भांडायला लागले. तू स्वतःला दोषी मानायचं काहीही कारण नाही. या घराने कायम न्याय हा नात्यांपेक्षा जास्त महत्वाचा मानलाय. आता न्याय अन्यायाच्या मध्ये जर नाती येत असतील तर थोडीफार खळखळ ही होणारच. थोडीफार खळखळ, थोडीफार खळखळ, वादविवाद मी समजू शकते मामंजी. पण आता यशवंत भाऊजी जे बोलले ना तुमच्या बाबतीत, काय म्हणाला काही यशवंत? मला कळू तो दे. जाऊ देत ना मामंजी. मी कितीही पोटतिडकीने सांगितलं ना तरी तुमचा विश्वास नाही बसणार. आणि शेवटी हे सगळं माझ्यामुळेच घडले, मीच जबाबदार आहे. अम्मजी, खरंच मला असं अजिबात वाटत नाही माझ्यामुळे या घरातनं कोणीतरी बाहेर जावं. मग तू चिंतामणी जरी असला तरी, पण त्यांनी जे केले त्याच्याकडे कानाडोळा करता येणार नाही ना. आणि म्हणूनच मी सगळं खरं खरं सांगून टाकलं, पण झालं उलटच. तुम्ही म्हणालात ना चिंतामणीनी हे घर ताबडतोब सोडलं पाहिजे म्हणून. पण अक्का साहेब तुमच्या विरोधात जाऊन तो इथंच राहणार असं म्हणतात. माझे आणि राजलक्ष्मीचे असलेले वादविवाद एका बाजूला आणि आमचा एकमेकांवरती असलेला विश्वास हा एका बाजूला. जर चिंत्याला मी सकाळपर्यंत घराच्या बाहेर काढायला सांगितलंय तर सकाळपर्यंत तो घराच्या बाहेर पडलेला असेल. ओव्हर कॉन्फिडन्स. मामंजी, तुम्हालाही कळेल आता कुणाच्या पापाचा घडा भरतो आणि कुणाच्या विश्वासाला तडा जातो ते. खरंच सासूबाई, मी सकाळी जेव्हा मागचं दार उघडायला गेले तेव्हा ते आधीच उघडलेलं होतं. अगं, कदाचित तुझ्या आधी कोणीतरी येऊन उघडलं असेल. रोज तर मीच उघडते ना, मग नेमकं आजच दुसरं कोणी कसं काय जाईल उघडायला? आणि दुसरं कोणीतरी म्हणजे देवकी काकूच ना. मी त्यांनाही विचारलं सासूबाई, बाकीची सगळी मंडळी तर अजून झोपलेलीच आहे, त्यामुळे त्यांना विचारायचा प्रश्नच येत नाही. जे रात्रीपासून दार उघडच येत. मला तरी असंच वाटतंय. अगं, पण कसं शक्य आहे? मला चांगलं आठवतंय रात्री ते दार मी स्वतः बंद केलं होतं. याचा अर्थ रात्री त्या दाराबाहेर कुणीतरी गेलंय किंवा आपल्या घरातल्यांपैकी कुणीतरी घराबाहेरून कोणाला तरी आत घेतलंय. पण एवढ्या रात्री घराबाहेर जाणार किंवा कोणाला तरी घरात घेणार कोण असेल? तेच तर आता शोधून काढायचंय. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. मॉम, काल रात्री काय झालं? तू जे काय स्पॉइल करून गेला होतास ना तेच रात्रभर मी निस्तरत होते. एनिवेज, तू इथून गेल्यानंतर कोल्हापुरात तुला कोणी पाहिलं नाही ना? नो वे मॉम, काल रात्री मी त्या राजारामपुरीतल्या एका हॉटेलमध्ये स्टे केला आणि हॉटेल पण असं चूज केलं ना जिकडे आयडीची गरजच नाही. गुड. काल खरंच आग लागली असती तर काय धमाल आली असती ना? इनफॅक्ट आग नाही लागली ना आर्यन, तेच बरं झालं. कारण त्यामुळे मी आज त्यांच्या रिलेशन्स मध्ये आग लावू शकले. आता फक्त आग लावली आहे. आता बघ मी आग कशी भडकवते ते. रिअली? अरे, तू तुझ्या मामाला अजून ओळखत नाहीयेस नीट.
मी ना लंडन मध्ये एज्युकेशन कम्प्लीट केलंय, त्यामुळे तिथली डिवाइड अँड रूल पॉलिसी मला चांगलीच माहिती आहे. आणि तीच पॉलिसी मी इथे इम्प्लिमेंट करणार आहे. तू आलायस ना, आता पाहशीलच. आर्यन कधी आलास? जस्ट. प्रवास कसा झाला? अरे मी तुला विचारते, त्यांच्याकडे काय बघतोस? मस्त. कसा गेला होतास? ट्रेनने ना? अरे ट्रेननेच गेला असशील ना? नाही, बसने गेलो. हो बर. कुठल्या कॉलेजला गेला होतास ऍडमिशन घ्यायला? फर्ग्युसन कॉलेज. पुण्यात नेमकं कुठे आहे रे फर्ग्युसन कॉलेज? अक्का सर, तुम्ही काय फालतू प्रश्न विचारत बसले हा? याला प्रश्न विचारण्यापेक्षा मामनजींच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची याचा जाऊन जरा विचार करा. कारण आता प्रश्नांचा भडीमार होणार आहे. ते ठीक आहे हो, प्रश्नांना उत्तर द्यायला मी कायम तयार असते. अमजा उत्तर द्या, इथं काय करताय? ते काय करते म्हणजे तुम्हाला वेळेचं महत्व समजावून द्यायला आले. बोट खूप सुंदर आहेत तुमची. आता बोट मोजायला सुरुवात कर, कारण तुमच्याकडे एवढेच दिवस उरलेत. कारण त्याच काळात मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे. असं खरंच तुम्हाला वाटतंय आता सर? नुसतं वाटत नाही अवंतिका बाई, माझी खात्री आहे. आणि एवढंच नाही, तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर सगळ्यांसमोर तुम्हा दोघांची चामडी लोळवणार याची पण खात्री आहे. कळलं? काळू की रात्र सरू जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हा ती फक्त दिवसाची सुरुवात नसते, जगण्याची इच्छा आकांक्षांची सुरुवात असते. मनातील वाद बाजूला सारून संवाद साधण्याची सुरुवात असते. या राजलक्ष्मीनी त्या चिंतेला घराबाहेर घालवलेलं असलं पाहिजे. असू दे तरी बाबा, याच मुद्द्यावर मला घरच्याच लोकांशी वाद नाही घालायचा. अगं कल्याणी, राजलक्ष्मीने त्या चिंतेला घराबाहेर घालवलं का? मामांची चहा घ्या ना. मी विचारतोय नाश्ते पोहे केले तुम्हाला चालतील ना की आणखीन काही करू हवंय? म्हणजे आता या क्षणी मला प्रश्नाचं उत्तर हवंय. राजलक्ष्मीनी चिंतेला घराबाहेर घालवलं का? मला नेमकं माहिती नाहीये, तुम्ही चहा घ्या ना. कल्याणी आजोबा मला पण ठामपणे माहित नाहीये. अरे कमाल आहे, आजपर्यंत मी एखादी गोष्ट राजलक्ष्मीला सांगितली आणि ती झाली नाही असं कधीही झालेलं नाहीये.
हे तरी माहिती आहे का तुम्हाला? चिंत्या, चिंत्या कुठे गेला? हा मेला आवाज पण देत चिंत्या. मी अशी अचानक गायब झाल्यावर तुम्हाला टेन्शन आलं असेल ना. आता येणारच ना. एवढं घट्ट बांधून ठेवलेलं असताना सुद्धा ही बाई अशी अचानक गायब होती कशी असं तुमच्या मनात आलं असेल नाही का? तर त्याचं कारण सांगते तुम्हाला. काय झालं, त्या दिवशी ना रात्री 12-1 वाजता मला एक फोन आला. देवकी, हिला तुझ्या भाषेत समजावून सांग की तिला या घरामध्ये स्थान नाही. जसं चिंताला या घराच्या बाहेर काढलंय तसंच तिलाही या घरातून बाहेर जायला सांग. हो, मी काय चिंत्या घराबाहेर गेला असं कसं? छे छे, मला न सांगता चिंत्या जाऊ शकत नाही. मी सांगते ना, असेल असेल. चिंत्या, ए चिंत्या, बघा एवढ्या हका मारते ओ देतो का बघा कारटा मेले आवाज दे ना. चिंत्या ताई, 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 काय तू काय न सांगता अचानक गायब होते आणि अशी अचानक प्रकट होते? तुला माहिती तू इथे नसताना माझ्यावर केवढा अत्याचार झाले माहिती? दादा साहेबांनी मला ते त्यांच्या हातातली काठी लावत आणि मारलं झोडपलं मला. म्हणजे राजलक्ष्मीने थोडक्यात माझं ऐकलेलं नाही. राजलक्ष्मी, राजलक्ष्मी या सगळ्याचा अर्थ काय समजायचा आहे? मी या घरात आता मोठ्यांच्या मान मर्यादेचं भान राहिलं नाही का? माझ्या शब्दाला काही किंमत उरली नाही. दादासाहेब, आजवर असं कधीही झालेलं नाहीये आणि या पुढे सुद्धा होणार नाही. असं मग हे काय आहे? हा चिंतामणी अजून इथे का उभा आहे? आजोबा, मला वाटतं की यांना इकडे थांबवण्यामागे नक्कीच आईचा काहीतरी हेतू असेल. असणार ना, नक्कीच असणार. आणि तो दिसतोय ना, तिच्या कृतीमधून स्पष्टपणे दिसतोय. या चिंत्याला इथे पाहिलं तेव्हाच मला सगळं कळलंय. न्याय निवाड्यासाठी प्रसिद्ध असणार माझं घर आता हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतय. मी म्हणेन तोच कायदा आणि तो पाळला तरच फायदा असं कुणाला तरी वाटायला लागलंय. आणि म्हणूनच सगळ्यांच्या समक्ष मोठ्या व्यक्तीचा अपमान केला जातो. दादासाहेब अहो, आजवर आम्ही तुम्ही दाखवलेल्या वाटेवरूनच चालत आलोय. आता बाहेरच्या माणसांविषयी काही कुसुमची सून आणि नातू हे या घरातले आहेत, बाहेरचे नाहीत.
आणि न्याय निवाडाच्या बाबतीमध्ये घरचे आणि बाहेरचे असा भेदभाव का, कशासाठी? अहो असं काय करताय? चिंता मामाविषयी बोलतोय ना आपण, अवंतिकाताईंचा विषय कुठून आला इथे? आज आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत नाही आहोत, तर तुमच्या अक्का साहेबांच्या बदललेल्या प्रवृत्तीबद्दल बोलतो आहोत. समजा एक झाड आहे, तर हा चिंत्या आणि कांचन मालाबाई ही त्या झाडावर लागलेली फुलं आहेत जी आपल्याला दिसतात फक्त, आणि माझ्या कुसुमची सून आणि नातू ही त्या झाडाची मुळं आहेत जी आपल्याला कधीही दिसत नाहीत. आणि झाडाच्या बाबतीत जर न्याय निवाडा करायचा असेल तर आपल्याला फक्त फुलांचा विचार करून चालत नाही, मुळांचाही विचार करावा लागतो. बरोबर बोलतोय ना मी राजलक्ष्मी? अगदी बरोबर बोलताय मामांची, आणि अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. तुम्ही ज्या रोपट्याबद्दल सांगताय ना, त्याच्या मुळांमध्ये आणि फळांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर राजलक्ष्मी आणि अक्का साहेब मध्ये पण आहे. मी तर म्हणेन किंचित जास्तच. मी या घरात आले ते राजलक्ष्मी म्हणून, तुम्ही वडीलधारे म्हणून माझ्यावर संस्कार केले, योग्य वेळी मला न्याय अन्यायाची ओळख करून दिलीत. कधी मी कोलमडेन असं वाटलं तर मला आधार दिलात. तुमच्यामुळे मी अक्का साहेब झाले. मी अक्का साहेब असले तरी या अक्का साहेबांची पाळंमुळं मात्र राजलक्ष्मीतच आहेत. ही दोन्ही व्यक्तिमत्व मी तुमच्या आधाराने जिवंत ठेवू शकले. मामांजी, माझ्या न्यायदानाबद्दल इतकी वर्ष तुम्ही सगळ्यांशी बोलला, या सुनेचं या अक्का साहेबांचं तुम्ही जगभर कौतुक केलं. मग आता असं काय झालंय? आज मी केलेला न्याय तुम्हाला तुमचा अपमान का वाटतोय? वाटायचंय काय त्यात? या चिंत्याला घरात ठेवून तू सगळ्यांच्या समोर माझा ढळढळीत अपमान केलेला आहेस. नाही मामंजी, असं अजिबात नाहीये. तुमचा गैरसमज झालाय. कमाल आहे, म्हणजे एवढं सगळं होऊनही तुझ्या हातून काहीच घडलं नाही असं म्हणायचंय तुला? मला काही म्हणायचं नाहीये मामंजी, फक्त तुमचा झालेला गैरसमज मला दूर करायचा. मी मगाशीच म्हटलं, जशी या देहात राजलक्ष्मी आहे तशीच एक अक्का साहेब देखील. तुम्ही जे सांगितलं ते राजलक्ष्मीला, तिने ते ऐकलंही असत, पण प्रश्न न्यायाचा आहे आणि अक्का साहेब राजलक्ष्मीला चुकीचं पाऊल टाकू देणार नाही. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.